या औषधाची माहिती घेतल्यास कुक्कुटपालनातील बऱ्याच आजारावरील औषधी उपचार आपल्याला माहीत झाले समजा. नमस्कार, मी बळीराजा, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये असे एक औषध पाहणार आहोत जे औषध कुक्कुटपालनातील 80% आजारावर काम येते आणि त्याचबरोबर कुक्कुटपालनात कोणकोणती औषधी आपणास माहीत असले आवश्यक आहे हेही पाहणार आहोत. आपण जर पहिल्यांदा कुक्कुटपालन करत असाल तर कोणकोणती औषधे जवळ बाळगावी हे देखील आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण आमच्या मी बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील. कुक्कुटपालनाच्या सुरुवातीला आपल्याला एक अँटीबायोटिक ठेवायचं आहे. यामध्ये आपण टेट्रासायक्लिन किंवा लिक्सेन पावडर किंवा आपण यापैकी कोणती एक अँटीबायोटिक ठेवावी. अजून 2 ते 4 पावडर आहेत, पण या 2 जास्त वापरल्या जातात. अँटीबायोटिक पावडरच्या स्वरूपात आढळतात. कोंबड्या थोड्या सुस्त जास्त वाढत असतील किंवा हलक्या स्वरूपात सर्दीचे लक्षण आहे किंवा CRD ची सुरुवात असेल किंवा कोंबड्या एकमेकात भांडण करून एकमेकांना जखमा करत असेल किंवा अन्य कारणाने कोंबडींना इजा झाली असेल त्यावेळेस आपण त्यांना अँटीबायोटिक देऊ शकता. जर आपण कोंबडीच्या डोळ्यातून पाण्यातने पाहिलं असेल किंवा डोळ्यावर सूज आली असेल, आपली कोंबडी सुस्त आहे, तेव्हासुद्धा आपण या पावडरचा उपयोग करू शकता. असेल लक्षणं आढळल्यास पाण्यात ही पावडर मिक्स करून कोंबड्यांना पिण्यास द्यावी आणि डोळ्यात आयड्रॉपचा वापर करावा. 3 ते 4 दिवस 2 टाईम वापरायला हवा. आपल्या फार्मवर कोणत्याही आजाराची सुरुवातीची लक्षणं आढळल्यास वेळ वाया न घालवता आपण या पावडरचा वापर करावा. आता आपण अँटीबायोटिक देण्याचं प्रमाण पाहू. आपण लिक्सेन पावडरचा उपयोग करत असाल तर 2 ग्रॅम लिक्सेन पावडर 2 ते 3 लिटर पाण्यात 100 कोंबड्यांसाठी द्यावे. हे झालं 30 दिवसाच्या आतील पक्ष्यांसाठी. त्यानंतर 3 ग्रॅम लिक्सेन पावडर 2 ते 3 लिटर पाण्यात 100 पक्ष्यांसाठी आपण देऊ शकता. या पावडरचा वापर 80% आजारावर होतो. कुक्कुटपालनात 80% आजारावर हा उपाय आपल्याला करावा लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच आपल्याला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हेही आम्हाला सांगा, आम्ही त्या विषयावर लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.